नमस्कार नमस्कार। आज हम श्वेता मॅडमचं कधी करणार ते हम सिग्रेट आज आम्ही नाही सांगणार। तू श्वेता तुमच्या घरी आहे का? माझ्या श्वेतामध्ये खूप चांगलं भक्ती करते पण आम्ही नाही सांगणार, पण फेकू नका। माझ्याकडे खूप शिळ्याचा पत्ता शिल्लक आहे आणि आता या शिळ्याचा पत्त्यांचं काय करायचं? तुमच्याही घराचं शिल्लक राहत असेल ना तर माझ्याकडे छान आयडिया आहे। मी आता या शिळ्याचा पत्त्यांपासून एक खास पदार्थ तयार करणार आहे की जो तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल। आणि मी करणार आहे या शिळ्याचा पत्त्यांपासून चुरमा लाडू। तर हे चुरमा लाडू आता आपण करण्यासाठी याचे तुकडे करून घेतलेले आहेत, कारण तुकडे करणं फार गरजेचं आहे। म्हणजे मिक्सरला आपण हे सगळे तुकडे वाटून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत। हे जे चुरम्याचे लाडू आहेत ना, ते असे बारीक छान करून घेतले तुकडे की मस्त होतात। आता बघा, ह्याच्यासारखे आपल्याला छान असा मिक्सरमध्ये चुरा करून घ्यायचा आहे। आणि मग आता हा चुरा जसं केला आहे ना मी, खूप बारीक नाही करायचा, असं हलके असे थोडेसे कण दिसत आहेत, तुकडे दिसत आहेत चपातीचे, अशा प्रकारे आपल्याला सगळी चपाती अशी छान बारीक करून घ्यायची। आता माझ्याकडे अख्खा चुरमा चपातीचा चुरा आलेला आहे। आता यासाठी आपल्याला आणखीन दुसरा महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे गुळ। आता मी गुळाची छोटी ढेप घेतलेली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जशा जेवढा चपाती आहे तेवढं घ्या। हा गुळ मी इथे पूर्णपणे बारीक चुरा करून घेतला आहे। आता आपल्या ह्या जे चुरलेले चपात्या आहेत किंवा बारीक मिक्सरमध्ये केलेल्या चपात्या, याच्यावर मी तेल टाकणार आहे। बऱ्याचदा आपण गावरान तूप किंवा साजूक तूप टाकतो, पण मी इथे तेल टाकणार आहे। तेल टाकून लाडू खूप छान होतात। आणि याच्यामध्ये आपण हा चुरा केलेला गुळ टाकून घ्यायचा आहे। आता आपलं महत्त्वाचं काम आहे की जे तेल आणि गुळ आहे तो चुराला इतका व्यवस्थित लागला पाहिजे की आपले लाडू चांगले वळले गेले पाहिजे। आणि त्यासाठी आपलं महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे हा सगळा गुळ आणि तेल या चपातीच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला हे चांगलं मळावं लागणार आहे। एकसारखं आपण हे सगळं मळून घ्यायचं व्यवस्थित। तर मळल्यामुळे काय होतं, त्याला एक उष्णता मिळते आणि त्या उष्णतेमुळे आपला गुळ चांगला असा वितळला जातो आणि चपातीमध्ये चांगला मिसळला जातो। मला त्या प्लेटमध्ये करता येत नव्हतं, मी मोठ्या भांड्यात काढून घेतलं। तुम्ही मोठ्या भांड्यात करा, जास्त चांगलं पडतं चुरायला। आता बघा, गोळा तयार व्हायला लागला आहे, कारण एकसारखं मळून मळून ना गुळ वितळला आहे। आणि त्याच्यामुळे काय झालं की आता तो छान गोळा बनायला लागला आहे, चपातीचे लाडू छान व्हायला लागले। मी जितकं मळता येईल, जितकं एकजीव करता येईल तेवढं एकजीव करून घेण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे माझे लाडू हे चांगले वळले जातील आणि खूप छान चवीला लागतील। आता मी एक एक करून इथे लाडू वळ घेणार आहे। आपला लाडू वळताना आपण जसे बेसनाचे लाडू वळतो, रव्याचे लाडू वळतो, तसाच आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे। बघा किती मस्त लाडू होतो, दिसायला इतका छान आणि खूप आवडेल तुम्हाला। तुमच्याही बालपणीच्या आठवणी या लाडवाशी जोडल्या गेलेल्या असतील। तुमच्याही मुलांना किंवा घरामध्ये डब्यात न्यायला किंवा प्रवासाला न्यायला कधीही हा लाडू खूप उपयोगी आहे। दोन लाडू जरी आपण खाल्ले ना तरी आपलं पोट एकदम छान भरतं। माझी आई हे लाडू आम्हाला नेहमी खाऊ घालायचे, किंवा आंबील बिजेला पण असं आमच्याकडे मलिदा व्हायचा गुळ आणि चपातीचा। तर माझ्या खूप आठवणी या लाडवाशी जोडलेल्या गेलेल्या आहेत। आम्हा भावंडांना तो खूप आवडायचा आहे लाडू, तुम्हालाही नक्की आवडतील। आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपणा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा तुमच्याही काही आठवणी असतील तर। माझे लाडू तर खूप छान झाले, दिसायलाही खूप सुंदर आहे आणि खायलाही नक्कीच। तर नक्की करा हे लाडू। चलो बाय।